श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 31 फलश्रुति। या अध्यायाचं पठन अथवा श्रवण केल्याने विद्या आणि ऐश्वर्य प्राप्ती होईल। अध्यायाला सुरुवात करूयात। आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तेथेच वास्तव्य करीत असू। प्रातःकाळी स्नानसंध्या आटोपून पुन्हा श्रीगुरूंच्या सान्निध्यात जात असू। या अलभ्य सत्संगात श्रीप्रभूंचे प्रासादिक दर्शन, नित्यनूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे। देवी तत्वाची उपासना दशमहाविद्यारूपानेच होत असे आम्ही असे ऐकले होते। या दशमहाविद्यारूपांची संपूर्ण माहिती आम्हाला सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली। तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे। पूर्वकाळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादाने अगस्त्य महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले। त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा हिला दिली। लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला आणि अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले। विदर्भ देशाच्या राजाला बरीच वर्षपर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती। अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले। त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते। लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली आणि त्यावेळी अगस्त्य मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली। दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला। एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा या चिंतेमध्ये तो होता। शेवटी त्याने आपल्या कन्येलाच या विवाहाबद्दलचा तिचा विचार विचारला। तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्त्य मुनींसाठी जन्मले आहे, मी त्यांच्याशीच विवाह करणार। राजाने दोघांचा विवाह लावून दिला। राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्त्य मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली। कालांतराने अगस्त्य ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावरती लोपामुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाली। आपण सुद्धा शिव उपासना करून शिवस्वरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन। अगस्त्य ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली। त्यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले। क्षत्रियांना शोभतील असे धन, आभूषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्य सर्व उपभोग वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही। तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरझरी वस्त्रे आणावीत। ही सर्व भोगसामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल। धनसंपादन करण्यासाठी अगस्त्य मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले। त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन, दागिने, वस्त्र, आभूषणे हे सगळं घेऊन ते लोपामुद्राकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली। यथाकाली त्यांना एक उत्तम संतान प्राप्ती झाली। अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रस आपल्या कमंडोलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता। या अगस्त्य महाऋषींनी विंध्यांचल पर्वताचा गर्भहरण केला होता। अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्त्य मुनींना एक महान सिद्धपुरुष मानले जाते। त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्त्य मुनींना गुरुस्थान देईन। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे। महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे। तिच्या विद्यामय विभूतीनाच महाविद्या असे म्हणतात। एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामहीची स्तुती केली। त्यावेळी अंबिकेने मतंग वनिता रूपात दर्शन घेतले। ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले। तिने शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा वध केला। तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे नावसुद्धा आहे। कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योगसाधना अल्पकाळात गंतव्यस्थानात पोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात। या साधन काळात कालीमातेच्या साधकाच्या अंगांचा भयंकर दहा होतो, तो सहन करावा लागतो। दशमहाविद्यातील दुसरे रूप आहे तारादेवीचे। ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे, त्यामुळेच तिला
तारा असे म्हणतात। या देवीला नील सरस्वती असे सुद्धा एक नाम आहे। भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात। वशिष्ठ महर्षींनी सुद्धा तारादेवीची उपासना केली होती। चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीला तारारात्री असे म्हणतात। दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे। ही अत्यंत गोपनीय असे रूप आहे। एकेकाळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती। तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपला शिरच्छेद केला। तिचे शिर वामहस्तावर येऊन पडले। तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या आणि त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या आणि तिसरी धार देवीने स्वतः प्राशन केली आणि या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्त असे पडले। हिरण्यकशपू आणि दानव या देवीचेच उपासक होते। दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे। या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे। हिच्या आश्रयाला आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते। विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचे उपासक आहेत। या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेद आणि श्रुती सुद्धा करू शकले नाहीत। ते नेते नेते असे म्हणून शांत झाले। ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते। या भगवतीच्या उपासनाने भोग मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होते। दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे। सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत। या देवीजवळ काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था आहेत। त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते। प्रलयकाळी कमळापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पाहून काली या मूळ स्वरूपात बदलते। त्यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात। दशमहाविद्येमध्ये सहावे रूप त्रिपुर भैरवीचे आहे। महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपाला त्रिपुर भैरवी असे म्हणतात। ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे। सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालू असते। या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण असे मूल कारण स्वरूप असतात। ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे। या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे। या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नरसिंह सरस्वती अवतार होणार आहे। हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल। दशमहाविद्येतील सातवे रूप धूम्रावती आहे। ही धूम्रावती उग्रताराच आहे। ह्या देवीला शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते। दशमहाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे। ऐहिक पारलौकिक देश समाजाच्या अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते। विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते। श्री तिरुमला क्षेत्रातील व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती। दशमहाविद्येतील नवम रूप आहे मातंगी मातेचे। मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती या मातंगी मातेचीच असते। या देवीला मातंग ऋषीची कन्या असे सुद्धा मानतात। दशमहाविद्यातील दहावे रूप कमलालया मातेचे आहे। ही सुखसमृद्धी प्रदान करणारी देवता आहे। भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती आणि या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले। या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोमत्व या दोन्हींचा लाभ होतो। हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींबरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्त प्रभू यांची जर अर्चना केली तर अष्टमहासिद्धींची प्राप्ती होते। प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला अनघा अष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी। या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील। प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरितमृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघा अष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे किंवा त्यांना पुरेल एवढी शिधासामुग्रीचे दान करावे। अशा या पारायणाने आणि अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चितपणे होते।
प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ ग्रंथ आहे असे मानू नये, हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे। तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते, तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो, यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात। या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात। ही स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात। श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तींचे पूर्व पुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते। अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो। हा अक्षर सत्य ग्रंथ आहे, याचे हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे। जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात। मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते। आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठन करावे आणि शुद्ध होई। याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील हा 31वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। ग्रंथातील कथेचा उर्वरित भाग पुढील 32व्या अध्यायामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।